कुठल्याही प्रकारची त्याची कल्पना आपल्याला दिली नाही. अक्षरशः आपण सर्वांना ज्ञात आहे सिंहगडाचा किल्ला सभोवतालचा परिसर या स्थानिकांनी महाराजांबरोबर लढाया करून हे किल्ले गड किल्ले जिंकलेले आहेत. ज्यांनी गड किल्ले जिंकले त्या स्थानिकांच्या मावळ्यांच्या घरातील लोक आता व्यवसाय करून प्रपंच त्यांचं घरचं पोटाचं खर्च भागवत आहे. पण अशा सरकारने जर रातोरात येऊन जर आपली हॉटेल व्यवसायांचे शेड पाडून टाकले अक्षरशः लोक रोडवरती आलेले आहेत. मागच्या काळामध्ये आपण सिंहगडचा विकास आराखडा तयार केला होता. अक्षरशः त्यावेळेस विधान भवनामध्ये मीटिंग झाली. त्या मीटिंगला मी उपस्थित होतो. त्यावेळेचे पालकमंत्री आदरणीय दादा होते. दादांनी त्यावेळेस सर्व जिल्ह्यातील प्रशासक कलेक्टर असतील आयुक्त असतील एसपी सर्वांना त्या ठिकाणी निर्देश दिले होते की स्थानिकांचा रोजगार हिरावला नाही पाहिजे. जे हॉटेल व्यावसायिक आहेत जोपर्यंत आपण त्यांची व्यवस्था दुसरीकडे कुठेतरी करणार नाही तोपर्यंत त्यांच्या कुठल्याही हॉटेलला किंवा कुठेही त्यांच्या गालबोटला लागता काही त्यांचं पाडायचं नाही. पहिले त्यांची व्यवस्था करायची त्यानंतर मग आपण ती कारवाई करायची असं ठरलेलं असतं नाही. हे फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी फॉरेस्टनी रातोरात येऊन आता हा जो निर्णय सर्व न्यायालयाचा होता तो पूर्ण महाराष्ट्राचा होता. पण जरी निर्णय असेल तरी 10-15 दिवसाची मुदत देऊन लोकांचा अक्षरशः पीठ बिस्लरी वाटल्या हजार लोकांना 1000 रुपये गेलं म्हणजे त्यांचा आठवड्याचा प्रपंच त्या 1000 वरती चालतोय. अक्षरशः लोकांचे बिस्लरी पीठ बिसबिनी सैरावारा फेकून दिलं. अक्षरशः आमच्या महिला आता 4-4-5 जेव्हा झाले तेव्हा काही महिला रडतात काहींची घरं पाडल्यात. 4-4-5-5 पिढ्या आमोल पडेर सारखं असेल त्याच्या 5 पिढ्यामध्ये त्याचे परपंच मन बसणं त्या ठिकाणी राहत आहेत. त्यांची घरं सुद्धा उद्ध्वस्त केली. कुठलीही कल्पना असं जर करत असेल तर या सरकारच्या विरोधात आणि या प्रशासनाच्या विरोधात आपण उभं राहिलं पाहिजे. आणि या स्थानिकांना न्याय मिळवण्यासाठी सर्वांनी एक आमच्या स्थानिक भूमिपत्रांवरती कुठला अन्याय न करता त्यांना योग्य असा न्याय द्यायचा हे आमची मागणी आहे. नाहीतर हे संपूर्ण आंदोलन मोठ्या प्रमाणात होईल याची आपण दखल घ्यायची. एक तर त्या दिवशी झालेली कृती अतिशय निंदनीय आहे. जसं गोरगरिबावरती तुम्ही बुलडोझर फिरवलाय असं करायला नव्हतं पाहिजे. प्रत्येकाला संसाराच्या बायका बाबड्या आमच्या 3 दिवस रडतेत त्यांची लहान लहान लेकर रडतेत त्याचा आपण गांभीर्याने विचार करावा असं आम्ही सर्वजण या ठिकाणी आंदोलन करते. आपल्याला एक यावेळेस शांतता मार्गाने आंदोलन करतोय असा सुचवत आहोत. धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो गोरगरीब जनतेच्या पोटोपाय देणाऱ्या सरकारचं करायचं काय. धिक्कार असो धिक्कार असो